कसं माहितीये रोशन पण तसं भारी आपल्यावर कोच माणूस बिळात बिळात हात घालीत तो पण आणि खेकड्याचा ओची सवय आपल्या काय फरक नाही पडत होय रे सडेरा वाटत होय आणि हा पण सडेरा खेकडा आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो यांना सकाळचे 11 वाजलेत आणि आपण वाडामध्ये चाललोय आपल्यासोबत रोशन आहे हा बघा तर आता ना 11 वाजलेत आणि आता ऊन पडलंय आणि यावर्षीची सगळ्यात बेकार थंडी ना आज पडली होती तर अजून पण थंड आहे एकदम वातावरण तर आपण ना वाळामध्ये खेकडे पकडायला चाललो मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असाल ना तर आपण खाडीमध्ये गेलो होतो खेकडे पकडायला आपल्याला एक्सपिरियन्स नव्हता आणि बिळं शोधण्यात आपल्याला खूप वेळ गेला बिळं पण एवढी सापडली नाही खूप लोकांनी बिळं फोडली होती ऑलरेडी त्याच्यामुळे खेकडे नव्हते एक खेकडा भेटला होता फक्त आज आहे ना आपण वाळामध्ये खेकडे पकडायला चाललोय बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ महिना झाला असेल आपण वाळामध्ये खेकडे पकडायला गेलो नव्हतो आणि दुसरी गोष्ट रोशनला खेकडे पाहिजेत त्याच्यामुळे आपण खेकडे पकडायला चाललोय आता वाळामध्ये ना तुम्हाला मीडियम साईजचे खेकडे भेटतील मोठे खेकडे सापडत नाहीत तर दगडा खालून किंवा बिळामधून खेकडे पकडू आपण जाम मजा येणार आहे आणि आज ना रोशन आहे म्हटल्यावर ना आपल्या टेन्शन नाही आहे कसं माहितीये रोशन पण तसं भारी आपल्यावर कोच माणूस बिळात बिळात हात घालीत तो पण होय ना रोशन उन्हात आल्यावर ना थोडस भारी वाटतं आणि सावलीला एकदम थंड वाटतं अजून पण काल ना दुपारपासूनच तसं जाणवत होतं म्हणजे दुपारी पण काल थंड एकदम वातावरण होतं त्याच्यामुळे ना रात्री कडाक्याची एकदम थंडी पडली खूप थंडी पडली आणि हा बघा हा आपला स्पॉट तुम्हाला माहीत असेल आपण इथे पार्टी करतो कधी ना कधी आणि हा बांधलेला बंधारा आहे भावेश आणि आपण सगळ्यांनी मिळून तर ह्याच्यात खेकडे खूप असतील पण हा जर कोसळला ना तर लय बेकार होईल त्याच्यामुळे ना आपण खेकडे वरती पकडू आता इथून आणि हातात माझ्या पारही पण आहे बघा आणि रोशनाकडं कोयता पण आहे हो रोशन आहे इथे ना खेकडे भेटायचे बरेच दगड होते पण ते सगळे दगड लावले बंधाऱ्याला त्याच्यामुळे खेकडे आता सगळे बंधाऱ्यात असतील तर आपण ना इकडून आता खेकडे पकडायला सुरुवात करूया बघूया खेकडे किती भेटतात ते जवळजवळ 10-12 तरी खेकडे पकडायला पाहिजे रोशन किती कमीत कमी 10-12 नाही 20 तरी 20 तरी आयला बेकारच आणि वांदर आहेत वरती हा आता ना बिळं खूप खोल असतात जेव्हा पावसाळा संपतो ना तेव्हा बिळं थोडी छोटी असतात आता ना बिळं खूप मोठी असतात म्हणजे खोल असतात पुढे पुढे अजून नंतर ह्याच्यानंतर अजून खोल होतात बिळं म्हणजे खेकड्यांना बिळ काढत बसतो इथून आपण ना खेकडे यावर्षी पकडले नाहीत अजिबात दगडा खालून वगैरे किंवा बिळातून तर आता बघूया ह्याच्यामध्ये असेल रोशन ना खेकडा हे एक बिळ आहे तर ह्याच्यामध्ये खेकडा असेल आणि ह्याच्यामध्ये असला ना मित्रांनो सडेरा खेकडा असेल तर बघूयाच हे पहिलावाला बिळ आहे तुझ्यापासून भवानी होऊ दे तर मीच भवानी करतो बघूया आधी भेटला तर आता ना बिळांचं खरं नसतं आपल्याकडे तुम्हाला मी नेहमीच सांगतो की आता बिळ दिसलं तर खालती दगड असतात त्याच्यामुळे कधी कधी बिळ अर्धवट सोडून जायला लागतं तर बघूया काय आणि मित्रांनो ना आम्हाला माहीत असतं कुठल्या बिळात खेकडा असेल त्याच्यामुळे आम्ही हात वगैरे बिंदास घालतो तर तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ तर असं अजिबात करू नका कारण आम्हाला एक्सपिरियन्स आहे खूप लहानपणापासून आपण खेकडे पकडतो त्याच्यामुळे खेकड्याचं कुठलं बिळ आहे हे आम्हाला सहज कळतं त्याच्यामुळे आम्ही बिंदास हात घालतो बिळामध्ये आणि खेकड्याचा ओची सवय आपल्या काय फरक नाही पडत होय ना तसं आपल्याकडे असे दगड असतात बिळातून त्याच्यामुळे ना बिळात हात घालणं सोपं नसतं लागले की काय मित्रांनो ना बिळ खालती आहे आणि याच्या पुढे हात पण जाणार नाही आणि खोदायला पण होणार नाही सो दुसरं बिळ बघू आईला लई गार पाणी रे बघ नाही पडत आहे नाही खेकडा नाही बिळ नाही खेकडे बिळ रे हा बघा पहिलाच खेकडा भेटलाय तो पण 7.5 किलोचा आईला रोशन बेकारकूरला पकडलंस रे असेल तर ह्याला देऊया सोडून जा तू मजा कर
ह्याच्यामध्ये बघूया आहे का ह्याच्यात असेल ह्याच्यात साधारण जाणता कुठला असं जाऊ शकेन हा ह्याच्यात असं जवळ असं कुठला हाय गेली खोय बाहेरच भेटली केवढी हाय जाणती मीडियम आहे हा ही मस्त आहे बघा हा मीडियम साईजचा खेकडा आहे बघा एवढे एवढे खेकडे भेटतील आपल्याला ह्या साईजचे खेकडे आपल्याला पकडायचे आहेत आज रोशन भवानीचा कुरला पकडलं सा म्हणजे 7.5 किलोचा जो खेकडा भेटला ना आपल्याला तो भवानीचा होता त्याला आपण दिलं सोडून आणि दुसरा लगेचच खेकडा भेटला तर रोशन पिशवीत ठेव त्याला ही आपली खेकड्याची पिशवी म्हणजे माशाला पण वापरतो आपण ह्याच्यामध्ये ठेवलाय खेकडा आणि ठेवून देऊया दगड थोडासा नाही तर कल्टी मारत मित्रांनो ना इकडे बिळ्या बघूया आता हे केवढं बिळ आहे ते ह्याच्यामध्ये खेकडा असण्याचा चान्स आहे वाहतला खेकडा असेल मे बी दुसरा बिळ कुठं इथेच होता काय हां तिथेच होतं दोन्ही साईडने बिळ होती आता बघूया खेकडा कुठपर्यंत आहे तो बेकारच बिळ पाडला ना हाय खेकडा हाय जवळच लागला जवळ आहे मित्रांनो इथला खेकडा जवळ आहे आता बघूया काढून केवढा आहे तो बिळामध्ये ना सगळं चिकल आहे तर जेव्हा चिकल असतं ना बिळामध्ये तेव्हा खेकडा काढणं सोपं सोपं आवत नाही चिकला सोबत येतो भाय हा बघा हा खेकडा आहे मीडियम साईजचा दुसरा वाला तर असे हा बघा तर असले खेकडे भेटेल आपल्याला आज आणि हा खेकडा मगाच्या खेकड्यापेक्षा थोडासा वेगळा आहे तर हा खेकडा जास्त जात वाढत नाही तर हा खेकडा तुम्ही पावसात पकडलात ना तर ह्याच्यामध्ये पिल्लं असतात एवढ्याच्या छोट्या खेकड्यामध्ये पण तर भारी आहे पण ह्याच्यात ना मित्रांनो खेकडा असण्याचा चान्स आहे साधारण जाणता म्हणजे आता भेटलेल्यापेक्षा मोठा येस आपण असं बसवत लागलो मित्रांनो आहे खेकडा आणि तो चावणार आहे वाटतो रे नाही नाही पकडला तुम्हाला बोललो ना साधारण जाणता असेल ह्याच्यात त्याच्यापेक्षा हा बघा नाही हा पण वाढातलाच खेकडा आहे पण त्याच्यापेक्षा जाणता आहे हा बघा जरा मोठा खेकडा आहे मस्तच हा मस्त भेटला असे 5-6 भेटले तरी भरपूर होत हा बघा ह्याची साईज मस्त आहे मोठी हा मीडियम साईजचा मस्त आहे पिशवीत 3 खेकडे भेटले आपल्याला हे बघा हे एक बिळ आहे तर आता ना रोशनाकडे दिली कामगिरी आहे 2 मी खेकडे काढले आता रोशन बघूया किती काढता खेकडे ते बघ असेल जवळ वाळातला खेकडा काय म्हणतोस माती काढ जराशी हो बघा रोशन पण तसो बेकार माणूस होय बरोबर वरती झाड आहे ना तर त्याची पाळ आली खाली तर त्याच्या पुढे हात नाही जाणार रोशनचा सो दुसरं बिळ बघू चला आणि आज आपलो ना भावेश वगैरे नाही आहे भावेश आता सो बिझी असता थोडंसो हा जिकडं बिळ दिसत तिकडं हात घालायचो ऐकायचा नाही आणि हातातला कडा काढून ठेव रोशन त्या बिळात अडकत लागली लागली कुरली लागली म्हणता हा काढला ना ह्या गावात हाय चांगली चांगले चांगली आहे छोटी आहे दाखव 7.5 किलोची नाही ना दाखव केवढी आहे हा आहे मी बघा मीडियम साईजचा आहे खेकडा दे पिशवीत टाकून साधारण रोशन साधारण रस्सो बनवशी संध्याकाळी एवढे कुरले पकड 4 भेटले ना दाखव दाखव आईच्या गावात रोशनांना लय मोठा कुरला बघणार लय चावता पण ता बेकार आहे हा बघा हा मोठा कुरला बघडला रोशनान आत्ता जस्ट तर माझी तर धरूची हिंमत नव्हती आहे का रोशनान कसा तरी पकडला 7.5 किलोचा तर त्याला देऊया त्याला सोडून जा भाऊ तू नकोस आम्हाला इकडनं बिळ ना ते बघडत असेल बघ
हाय का चापटी टाकला, अरे मस्त भेटला रे। ही बघा ही कुरली मादी आहे मीडियम साइज ची, टाक स्वतः पिशवीत। तर खेकडे भेटतात आपल्याला, कसं माहिती आहे आपण खेकडे पकडायला आलोच नव्हतो खूप दिवस इकडे, आणि यावर्षी पहिल्यांदाच इकडे आपण खेकडे पकडायला आलो ह्या साईडला वरती। हे बघा पाणी किती संत एकदम वाहते बघा, छान एकदम वातावरण पण भारी आहे सकाळचं, रोशन त्याच्यातनंच दगडी पलटत आहे। अशी कुरली आली की रापकन खाली जायत, ती दिसणार पण नाही रोशन आपल्या। हे बघा हे केवड्याचं झाड आहे, खूप होतं अगोदर मोठं पण आता तोडलं ते, त्याच्यामुळे थोडंसंच राहिलं आहे। ह्याला मस्त एकदम केवड्याची फुलं येतात भारी। रोशन तुझ्या कड्याची भीती वाटतं मग अडकत हात आतमध्ये बिळात। बीळ भरला की खेकडात नाही खाली केला सडे रे, खेकड्यांची बीळ खूप बेकार असतात उभी। ह्याच्यात मोठा खेकडा असेल रोशन। लागला पाणी, पाणी लागलं बघ, ह्याच्यात जवळ असेल साधारण कदाचित, आणि मोठा असेल साधारण, नाही ना तर माका हात घालूक लागत वाटतं। कडू का, कडू काढून डोकी शॅट ठेवते का, काय म्हणतो नाही बीळ, काय अपडेट काय आहे बिळाचा? लागली, लागली कुरली लागली। हा साधारण जाणती असत माका माहिती आहे ह्याच्यातली, आणि ती सडेरी असत कुरली ह्याच्यातली सड्यावरची, मोठी आहे साधारण, आहे साधारण आहे मोठी आहे म्हणतो। हा ही बघा, ही बघा मोठ मस्तच खेकडा आहे, आणि रोशनाने टाकला निकडनं कपाचून फोडू ना त्याचा। तर हा बघा साधारण चांगला खेकडा आहे, चांगल्या साईजचा मीडियम। तर हा सड्यावरचा खेकडा आहे हा बघा, तर सड्यावरचा खेकडा ना लगेच कळतो, त्याचं वरचं कवच असतं ना ते पण थोडंसं वेगळं असतं, कलर पण थोडासा वेगळा असतो। तर ह्याला पण ठेवूया पिशवीत। चला हे बघा, हे एक इथे बीळ आहे ह्याच्यामध्ये खेकडा असेल, आणि हे एक बीळ आहे ह्याच्यामध्ये खेकडा असेल। तर आता आपलो खेकडा हंटर बघताय हात घालून बिळात खै खेकडा असता, त्या साईडला बीळ आहे म्हणजे वेगवेगळी बीळ असणार रोशन। रोशन असा फक्त म्हण लागला हाय की कसा जरा बरा वाटता, बघितलात लागली म्हटला ना लगेच चावताय तू, ते का चाव रोशन बाहेर काढाने रोशनान हाय म्हटला लागली की कसा जरा लगेच बरा वाटला, असो सीन असता बघा। म्हणजे जेव्हा दुसरं बिळात हात घालताना ही एक्साइटमेंट असता, म्हणजे कधी खेकडा लागेल आणि सांगेल आपल्याला खेकडा हाय। तर ह्याच्यामध्ये पण खेकडा असेल वेगळावाला, केवढा आहे रे साडेसात, मोठा आहे म्हणता म्हणजे साडेबारा बिरा किलोच असत, आणि ह्याच्यात पण कदाचित सडेरा खेकडा असण्याचा चान्स आहे। चावला काढला ना सडेरा खेकडा आहे, मी बोललो तुम्हाला सडेरा खेकडा असेल। हाय लाग लाग हाय हात नाही, एवढ्या बिळात हात जातो तरी अजून खालती आहे, जाऊन दे दुसरीकडे बघू। तर दगडाखाली ना बीळ आहे बघूया आता,
आणि खेकडा 100% असणार आहे, फक्त बिळ भरूक देऊ नको ऋषभ. भरला की मेहनत फुकट घेतली मित्रांनो, तिकडे भेटायलाच पाहिजे. कुठे रेव्यात पण नाही लागत आहे, रेव्यात पण कुठं नाही लागत आहे. एवढा मोठा दगड उचलला मिनी रोशनने मेहनत करून करून, खेकडा नाही भेटला. खेकडा पाहिजेच होता याच्यात, पण कुठेतरी गायब झाला तो. काय कुरली गेली? काय म्हणतोस? हा बिळावरच होती. काय करत तरी काय होती बिळावर कुरली? याच्यामध्ये खेकडा आहे, रोशन बोलतोय. बिळावरच होती, दगड पडतो बघ बिळात. रोशन तुमका आता जवळ दाखवतोय, रोशन कशी कुरली काढत आधी. लागली मोठी. अरे बाबा, ये तो 7.5 किलो का निकला रे बाबा. हा बघा, आपण मित्रांनो खेकडा सड्यावरचा आहे आणि यावर्षीचं पिल्लू आहे हे. तर जा तू तुझ्या बिळामध्ये. आ रोशन, काय खाऊन तरी काय आलं होतं शेती बघाय कुरली. आता पारे बसली असती लगेचच कुरली भेटली. हा साधारण हाय जाणती वाटत मस्त. बघा मिडियम साईजचा केकडा भेटलेला आहे पुन्हा एकदा. रोशन आता ना विश्वासच नाही राहिलो आहे पिशवीवर. पिशवी घट बांध. अरे बाबा, माकट लय मोठा होता दा कुरला. हा बघा, सोडून दे. अथांग परिश्रमानंतर रोशनने पकडलाय हा खेकडा. तर त्याका ना देऊया सोडून. जा भाऊ जा तू. हा मित्रांनो, कुरले लय बिळात होत, पण बिळ जात बुजून रेवा पडतो वरचा सगळा. वाटत नाही असं तसं रोशन. निगेटिव्ह विचारत नाही करायचं माणसं. हो मी दगड काढतो. एक आजार सोडला ना सगळा पॉझिटिव्ह योग हवा. रोशन एका बिळा तू काय तू अंत लाव. सगळ्याच बिळात ना हात घालू नकोस. लोकात वाटला पाहिजे रे. कुरलेलाही पकडला रोशनानं. यातून तू कुरले काढलं संध्याकाळी चायनीज बघ. हा हा बघ बघ. हा चल पक्का ना? पक्का मित्रांनो, लावला ना जाय चायनीज. व्हिडिओ पण वाटल्यास बनवून टाकेन. रोशन दिले चायनीज बीटच आपलं पैच. आपल्याक ना सिरियसली घेऊचं. आता ना आपल्या काय ना काय झोल झुपाट करू करता ती. थांबा आता आपल्याक ना झोल झपाट करू लागतीलच, कारण रोशन सांगितलं ना चायनीज येते. मग सिरियसलीच घेऊ लागत माका आता. दिवे भरवू नको मित्रांनो, नाही तर चायनीज फुकट जात. आई चप्पल चायनीज फुकट जात नाही तर. चायनीज गेला की काय? बिळ जास्त लांब नसले तर रेव्याच्याच असेल. आता मित्रांनो मेन इश्यू आहे कुठली असं तिथं जवळ खेळते. चायनीज गेला जो तोंडात ना. पुढे एक मोको येल. चल थांबा मित्रांनो, दगड पलटतो रोशन आणि मी, नंतर तुमका दाखवतोय. मित्रांनो दगड पलटलाय, आता बघूया खेकडा कुठे आहे तो. मिस्टर खेकडे भाऊ कुठे आहात तुम्ही? त्यांनी लवकरच लवकर भाजायचंय. हा भेटली मोठी आहे. हा बघा मस्त खेकडा भेटला, चांगली साईज आहे याची. नर मादी खेकडा आहे. खेकडो नर खेकडा आहे, मेल खेकडा आहे. हा बघा चांगल्या साईजचा खेकडा भेटला मस्त पैकी या दगडामध्ये. मेहनत जरा जास्त लागली दगड उचलायला, पण मस्त भेटला. टाक पिशवीत रोशन, धर पिशवीत. मित्रांनो हा बघा, ह्याच्यामध्ये लय जबरदस्त खेकडा असेल मोठावाला, पण
तो दगड नाही येईल का माहित नाही, तरी चेक करू। आणि माती एवढी काढली आहे ना तो बीड त्यातली माणसात चायनीज दगड केवढा आहे, बीड तर वाव नाही लांब असत तरी पण ट्राय करूच आपण। आणि आधी ना ह्या दगडाखाली बघूया, इथली बीळ आहे ना खूप खोल असतात, दगड नसतात जास्त बिळामध्ये इथल्या, पण इथे ना नरम मातीचा भाग आहे थोडासा, त्याच्यामुळे बीळ खूप खोल असतं, हात पोचणार नाही कदाचित, संपत आहे ते काढीत काढीत जा खाली, हात पोकळ असत जरा मोठा बीळ, काय होतं पाळ। झाडं असतात ना साईडने, त्याच्यामुळे बिळामध्ये ना पाळं येतात झाडाची। जोपर्यंत मित्रांनो मी हात घालीत नाही बिळात तोपर्यंत वापरल्याक वाटत नाही, वाट असा वाटतं रोशना नाही तिथून अर्ध्यावर हात घालून काढला असेल। हा मग बारीक आहे माझा, माझा हातच जात नाही रोशनी, लागतंय हे दगड ना, हात जाईल एवढं बिळ खोदलंय, आता बघूया अजून थोडासा खोदला की बिळ लागेल बरोबर। बिळ लांब किती आहे माता ना वाटतं, माणसाचा हात एक तर लांब तरी देऊ होतो जरा, असं नाही तर पायासारखे पायान काढ कुरली अवस्था बघाल ना, तर लई बेकार झाली माझी फार, थोडं थोडं हाय बी। हां तेच नाही मित्रांनो, हे बघा एवढं मोठं बीळ खोदलं पण काही गेमच नाही झालो त्या बिळाचो, आता ना हे बीळ खोदूया, ह्या बिळाचो पण गेम तसं होणारच नाही, पण कसा लागली तर लागली, रोशनान विषय सोडून दिला ना त्या बिळाचो, आता आपण वरती जाऊया, छोटे छोटे आपले बरे छोटी बिळं बरी, ही नाद नाही तो करायचो, लास्टचा बिळा मित्रांनो, ह्या बिळात खेकडा नाही भेटला की आंघोळ करू येते धरणावरती आपल्या आणि घरी जाऊया, कारण माझी अवस्था तुम्हाला मी दाखवतो नंतर कशी झाली ती। हां आधी रोशन कुरला काढू दे मोठा, रोशन कुरली चांगली असत म्हणजे याच्यात कुरली रोशन केवढी असं सांगू, जेवढी असत एवढी असेल की आपल्याला अजून भेटली नाही कुरली मोठी, एवढी एवढी कुरली भेटत त्याच्यात, त्याच्यामुळे तू कुरली सिरियसली घे काढूची बाहेर। हां म्हणताना लागत भातात, आता लागली मोठे मोठे दगडी तर काढला ना बिळात ना, पण मोठा खेकडा केव्हा काढीन माहित नाही, लागला लागली हो हो हो, लास्ट वाला खेकडा लागलाय हाताला, आईला मोठी आहे रे, काढला ना काढला ना मोठाच खेकडा काढला ना, आणून बघूया इकडे आधी, मोठी आहे ना मग तुला बोललो होतो ह्याच्यात खेकडा मोठा असेल लास्टचा, आणि हा बघा मस्तच खेकडा आहे, सडेर आहे रे होय, हा बघा मोठावाला खेकडा आहे मस्तच सड्यावरचा खेकडा आहे हा, आणि भेटला फायनली रोशनाक लास्टचा खेकडा, तर आता हा लास्ट खेकडा टाकूया पिशवीमध्ये। तर आता मित्रांनो आंघोळ करूया धरणामध्ये, आणि ही बघा अवस्था काय झाली आहे, खूपच बेकार अशी अवस्था झाली, ते बिळं पोखरून खेकडे पकडायचे म्हटल्यावरती ना अवस्था अशीच होती, बघा हात बघा कलरच चेंज झालो आहे हाताचो, हो पण हात तसोच झालो आहे, त्याच्यामुळे ना आंघोळ वाळातच करून जाऊया। आणि रोशनांना अजून कुरले काढूचे बंद नाही केला ना, हो बघा परत बीळ पोखरूक लागलो इकडे येऊन, लागली पण म्हणता बेकारच असरे, केवढी आहे सडेरीच असत त्याच्यात पण वाटतं, नाही वाळातली पण असू शकते कारण पाणी जवळ आहे ना, केवढी दाखव आधी केवढा काढलंस तर ह्याला ना देऊया सोडून मित्रांनो, छोटा आहे छोटा जा रे, काय लागला काय मोठी आहे रे, काय म्हणतोस हा मोठी आहे ह्याला, म्हणजे लक चांगला होता रे रोशन होय रे, सडेरा आहे वाटतं होय, आणि हा पण सडेरा खेकडा आहे थांबता, आणि हा पण ना सडेरा खेकडा आहे, आणि हा मोठा खेकडा भेटला मस्त पैकी, हा पण लास्ट लास्ट म्हणता म्हणता रोशनने अजून एक खेकडा काढला मोठा, जवळ होता मित्रांनो तो बघा तिथे, हे घे जर पकड आणि टाक पिशवीत आपल्या, हा आता लास्ट ना, हा 100% लास्ट हा मित्रांनो, हा 100% लास्ट, आता याच्यानंतर खेकडा नाही पकडत आम्ही, Thank you.
बरीच वर्ष खेकडे नाही पकडले ना की अशी अवस्था होता बघा. हा बघू बी दिसत तिकडे हात घालताय, आंघोळ्याची करून पण झाली आहे. तर मित्रांनो, आंघोळ वगैरे मस्तपैकी झालेली आहे आता आणि आपण खेकडे पकडले. जवळजवळ 10-1 खेकडे असतीलच असतील वाटतं. ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवतो, तर फटाफट घरी जाऊया आणि त्याच्यानंतर खेकडे किती आपण पकडले ना ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, ना आपण आलोय घरी, आता बघूया किती आपण खेकडे पकडले ते. तर मीडियम साईजचे खेकडे आहेत आणि मस्त मिळते रे. अजून आहे हे बघा, एवढे खेकडे भेटले. साड्यावरचा खेकडा हा वाळातला खेकडा आहे. चांगली साईज आहे, डेंगीच काढली, पायच काढले ते. तो मस्त खेकडे भेटले 11 म्हणजे. तर मित्रांनो, आहे ना आम्ही दोघेच गेलो होतो खेकडे बघायला, पण मजा आली. आपल्याच गँग नव्हती तरी पण खूप मजा आली. आपल्याला काहीतरी 11 खेकडे भेटते वाटतो. होय, तर 11 खेकडे पकडले. तर आता खेकडे ना जास्त मोठे भेटत नाहीत, बिळ खोल असतात, तुम्हाला मी मगाशी सांगितलं. तर बिळातून खेकडे काढायला ना खूप मेहनत लागते, थोडीशी जास्तच आपल्याकडे. आपल्याकडे जमीन खूप कडक असते, त्याच्यामुळे जास्त थोडी मेहनत लागते, पण मजा येते. तर आता जेवायचं वगैरे बाकी आहे, तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.